आणि गेले कित्येक दिवस झाले हा जो सीन आहे हा बघण्यासाठी मी तरसत होतो. आपण पाहताय आपण हा बंड गार्डनचा बंधारा समोर येरवडा आणि या साईडला कोरेगाव पार्क या साईडला आपण पाहताय. खरं तर 8 महिन्यापूर्वी ज्यावेळेस पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेस खूपच उत्साह होता. आणि हे पुण्याची एक फेमस बिल्डिंग आपण पाहू शकता, ट्विन टावर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आहे 6 मार्च 2024. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकात्याची पहिली अंडरग्राऊंड मेट्रो म्हणजेच आपली हावडा मैदान ते एस प्लॅनेट अशी सुरुवात झालेली आहे. आणि या मेट्रोची खासियत म्हणजे ही पूर्णपणे हुबळी नदीच्या खालून जाणारी 4.5 किलोमीटरची मार्गिका असणार आहे. तर तेथूनच माननीय प्रधानमंत्री यांनी पुण्याची जी मेट्रो आहे त्याचा दुसरा टप्पा याचेसुद्धा लोकार्पण केले आहे. ते म्हणजे रुबी हॉल ते रामवाडी. आणि हा जो टप्पा आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे पुणेकरांसाठी, खास करून रामवाडी ते वनाज या मार्गामध्ये. हा मार्ग जवळजवळ 15 ते 15.5 किलोमीटरचा मार्ग असणार आहे. आणि जी लोक कोथरूड या साईडला राहतात तर तिकडून जर ज्यांना रामवाडीपर्यंत जायचं असेल तर रामवाडी म्हणजेच इकडे सगळं कल्याणी नगर म्हणा, कोरेगाव पार्क म्हणा, विमाननगर म्हणा, येरवडा म्हणा, या साईडला सर्व आय टी पार्क्स आहेत. तर इकडून जे मंडळी कोथरूड भागातली जी मंडळी आहेत कामानिमित्त या साईडला जातात तर त्यांना हा मार्ग खूपच आता चांगला होणार आहे आणि त्यांच्यासाठी खूपच आनंददायी गोष्ट असणार आहे. आणि एरवी आपण जर म्हणत असाल तर कोथरूडमधून आपल्याला विमाननगर या साईडला जायचं झालं 1.5 तास लागतो अँड ट्रॅफिकच्या टाईममध्ये, पण आता हाच टाईम तुमचा 1/2 तासात कवर होणार आहे. तर आता मी तिकीट काढलं आहे, खरं तर सिव्हिल कोर्टला आहे मी आत्ता सध्या, माझ्या पाठीमागे आपण पाहताय हे आहे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन. आणि तिकीट मी आपल्याला दाखवतो, सगळ्यात पहिल्यांदा हे पाहताय 25 रुपयाचं तिकीट आहे. जर आपण वनाजवरून काढलं रामवाडीपर्यंत ते आहे 30 रुपये, तर इथून 25 रुपये. तर आता जाऊयात आतमध्ये आणि दाखवतो मी आपल्याला पुढचा जो टप्पा असणार आहे. खरं आपण या मार्गाची सुरुवात आता वरून कुठली तरी मेट्रो चालली आहे. आपण हा व्हिडिओ करत आहोत सिव्हिल कोर्ट ते रामवाडी. आणि खरा जो म्हणजे एक्सटेन्शन आता जे झालेलं आहे ते आहे रुबी हॉलपासून. म्हणजे त्याच्यानंतर जे स्टेशन आलं मंगळवारपेठनंतर मग येणार आहे पुणे रेल्वे स्टेशन आणि रुबी हॉल. आणि मग तिथून पुढचे स्टेशन्स आपण कवर करूयात. चला आतमध्ये, चला आतमध्ये आलो आहे आता सध्या. इकडं आता आपल्याला चेक वगैरे सिक्युरिटी चेकमधून जावं लागेल. तर चला बॅग चेक इनमध्ये देऊया सगळ्यात पहिल्यांदा आपली. चला एंट्री झाली. आज बुधवार असल्यामुळे जास्त लोक नाही आहेत दुपारच्या वेळेस आहे. आता वाजलेत 12, खरं तर 12:02 मेट्रो दाखवतीये मी खाली बघितलं, पण बघू फ्रिक्वेन्सी तर चांगलीच आहे, दर 10 मिनिटाला मेट्रो आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि पाहताय आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 वर मी आलो आहे आणि आपली मेट्रो रामवाडीला जाणारी लगेचच 2 मिनिटात आली आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी खूपच चांगली आहे, दर 10 मिनिटाला मेट्रो आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आपण समोर पाहताय पुणे रेल्वे स्टेशन आणि समोरून WP7 लोकोमोटिव्ह सहित कुठली तरी एक ट्रेन चालली आहे. चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस. आणि आता आपण मंगळवार पेठ रेल्वे स्टेशन कडे मेट्रो स्टेशन कडे चाललोय. LHB ट्रेन काय जबरदस्त दिसते आपण इकडून पाहताय. आणि इकडून पुणे शहर. खरं तर आपण मंगळवार पेठ म्हणा किंवा पुणे रेल्वे स्टेशन आणि रुबी हॉल हे सर्व स्टेशन आधीच कवर केले होते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दाखवायचं होतं ते म्हणजे रुबी हॉल ते रामवाडी हा जो टप्पा पूर्ण झाला. तर ह्याच्यामध्ये जे येरवडा स्टेशन आहे ते येरवडा स्टेशन ऑपरेशनल आहे की नाही ते बघायला लागेल, कारण की ते मी जे ऑनलाईन चेक केलं होतं ते तिथं दाखवत नव्हतं त्याचं. तर बघूयात आपण त्याची परिस्थिती पण काय आहे. स्टेशन
आणि सजावट केलेली मेट्रो पाहताय आपण, आणि जी क्रॉस झाली आता मेट्रो आपण पाहताय तिला फुलांनी सजवलं होतं. तर त्याच मेट्रोने आपल्या ह्या पुढच्या मार्गिकेचं जे पुढचा टप्पा होता त्याचं उद्घाटन झालं माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पुणे रेल्वे स्टेशन माझ्या पाठीमागे पुणे रेल्वे स्टेशनची आयकॉनिक बिल्डिंग बघा काय मस्त दिसते वर. इकडे समोर जहांगीर हॉस्पिटल रुबी हॉल मेट्रो स्टेशन आपण पाहताय या साईडला जे उद्घाटन झालं होतं ते इथूनच झालं होतं. खुर्च्या वगैरे आपण पाहत असताना या साईडला हार वगैरे लागलेले आहेत आणि पहिल्यांदाच चाललो आहे आता या मार्गाच्या पुढे आपण. इकडे या साईडला पण आपल्याला सजावट पाहताय रेड कार्पेट वगैरे पाहताय. पुढे नेसवाडिया कॉलेज आपल्याला दिसते. एक नंबर फिलिंग आहे पहिल्यांदाच या मार्गावर आता आपण प्रवास करतोय. आणि हे बघा बंड गार्डर मेट्रो स्टेशन सुद्धा सजवण्यात आले कारण की याचा पण आज पहिलाच दिवस आहे. आणि या साईडला संध्याकाळच्या वेळेस मला वाटते ना संध्याकाळी जास्त लोक येतील कारण की आत्ता आज वर्किंग डे आहे. वर्किंग डे असल्यामुळे आज एवढे काही लोक येणार नाही परंतु लोकांना जसं माहीत होईल त्यावेळेस लोक यूज करायला सुरुवात करतील. आणि रायडरशिप पण मला वाटते मेट्रोची आता या हा मार्ग कम्प्लीट झाल्यापासून वाढेल याच्या पुढे कारण की एका वर्किंग डेस्टिनेशनला हा जो मार्ग रेल्वे मार्ग आहे म्हणजे मेट्रो मार्ग आहे हा कम्प्लीट करतो आहे आता. आणि गेले कित्येक दिवस झाले हा जो सीन आहे हा बघण्यासाठी मी तरसत होतो. आपण पाहताय आपण हा बंड गार्डनचा बंधारा समोर येरवडा आणि या साईडला कोरेगाव पार्क या साईडला आपण पाहताय. याच रस्त्याने नेहमी मी ऑफिसला जात असतो आणि विचार करत बसायचो नेहमी की कधी मेट्रो लाईन सुरू होईल आणि कधी या मेट्रोतनं प्रवास करायला मिळेल. आणि आज पाहताय आपण एरवी एवढी गर्दी असते संध्याकाळी सकाळी या मार्गावर. जो पुणेकर आणि जो या भागात राहतो त्यालाच माहीत असेल सगळे. या साईडला आपण येरवडा पाहताय. आता येरवडा स्टेशन येते पण येरवडा स्टेशन मी जसं आपल्याला सांगितलं ऑपरेशनल नाही आहे तर इथं गाडी थांबणार नाही. बघूयात आता आपल्याला पुढं समजेलच. समोर आपण येरवड्याचं इकडचं आय टी पार्क पण पाहू शकता. हे बघा इकडचं येरवडा मेट्रो स्टेशन अजून ऑपरेशनल नाही आहे त्यामुळे इथे काय मेट्रो थांबणार नाही आपली. इकडे ऑफिसेस आपण पाहू शकता या साईडला. एकदम स्लो स्कीप आहे आपला. ट्रॅफिक बघा पुण्याची आपली PMT बघा. इकडे आपण मस्त AC मध्ये चाललोय आरामात. हा बघा इकडे वाघोली इकडे जाणारा रस्ता
आता इकडे आपली मार्गिका थोडीशी वेगळी होती या रस्त्यावरून, आणि पुन्हा आपण या मार्गाला जॉईन होणार आहे समोर. इकडून आतमध्ये आता पुन्हा आपण या साईडला कोरेगाव पार्कचा भाग आपण या साईडला पाहू शकता. आणि इकडे समोर आपलं एरोडा स्टेशन, एरोडा मेट्रो स्टेशन अजून ऑपरेशनल नाही येते. आणि इकडे आपण समोर पाहताय जी मुळा मोठा नदी, त्याचं संवर्धन इकडे चालू आहे, तर त्याचं कामही आपल्याला या साईडला दिसेल. खरं तर 8 महिन्यापूर्वी ज्यावेळेस पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेस खूपच उत्साह होता पुणेकरांमध्ये, पण आता जास्त करून आज मी जसं आपलं सांगितलं वीकडे, तर मे बी लोकांना जसं माहिती होईल तसं यूज करायला लागतील आणि मग गर्दी करणार, 100% गर्दी होणार आता या रूटवर. आणि इकडे आपण कोरेगाव पार्क या साईडला पाहू शकता. इकडे समोर या साईडला गेलं की आपण मगरपट्टा वगैरे हडपसरला या साईडला जाऊ शकता. इकडे समोर पुण्याचं फेमस वेस्टर्न हॉटेल, आणि हा समोरचा सिग्नल इकडून बघा, अजून एक मेट्रो आपल्याला क्रॉस झाली. हा समोरचा सिग्नल आहे ना, खूप खतरनाक आहे. आता इकडे रोड वाइडिंगचं काम चालू आहे, इथून जी ट्रॅफिक चालू होते ती मुंडवा चौकापर्यंत, त्या ट्रॅफिकची तुलना कुठंच आपण करू शकत नाही. खरं तर सगळं सुधारत आहे पुण्यातलं, पण ह्या जी नदी आहे आपली मुळा मोठा नदी, हिचं संवर्धन खूप लवकरात लवकर केलं पाहिजे, त्याची अवस्था खूपच खराब झाली आहे खरं तर. आणि हा बघा कोरेगाव पार्कचा मेन सिग्नल. आता आपण कल्याणी नगरला पोहोचतोय. इकडे पण बघा सजावट बघताय कल्याणी नगर मेट्रो स्टेशनला. आणि हे पुण्याची एक फेमस बिल्डिंग आपण पाहू शकता, ट्विन टावर रामवाडी याच्या आधी. इथं बिशप स्कूल्स आपण पाहू शकता, हे सुद्धा पुण्यातलं एक फेमस स्कूल आहे. इकडं हयात हॉटेल. आणि पुन्हा एकदा आपण आता मेट्रो, आपली जी मेट्रो आहे ती आपला जो नगर रोड आहे म्हणजे वाघोलीकडे जाणारा, त्या रोडला आपण पुन्हा एकदा कनेक्ट झालो समोर पाहतात इकडं. आणि या साईडला आपण जे आय टी पार्क आहे ते संपूर्ण विकफील्ड आय टी पार्क वगैरे, WNS कंपनी आहे, अजून इतर खूप मोठ्या मोठ्या कंपनी या साईडला आहे. WNS आपल्याला इकडे समोरूनच दिसते इकडे. रामवाडी मेट्रो स्टेशन आलेलं आहे बघा, इकडे पण उद्घाटन होतं, चेअर्स वगैरे आपल्याला दिसतात. तर चला आता जाऊयात बाहेर. तर बरोबर आहे ना, 22 मिनिटात पोहोचलो आपण, 22 पण नाही म्हणताना 20 मिनिटं लागले आपल्याला खाली यायला. तर एकंदरीतच हा आपला प्रवास, म्हणजे प्रवास म्हणजे मज्जाच थोडक्यात म्हणायला काही हरकत नाही. आपली इकडे मेट्रो पाहत आहे, तर समोर आपण पाहता इथे एक्झिट आहे, तर एक्झिट करूया सगळ्यात पहिल्यांदा. माझ्या पाठीमागे पाहू शकता मेट्रो स्टेशन, आता एक स्टेअर खाली आलो आहे, इथून आपण खाली गेलं की लगेच आता पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. आणि या साईडला आपण पुण्याचा ट्रॅफिक पाहू शकता, इकडे हॉटेल वगैरे आहेत, इकडे ऑफिसेस वगैरे आहेत. आणि यापासून जर आपल्याला सुटकारा पाहिजे असेल म्हणजे या ट्रॅफिकपासून, तर हा मार्ग आपल्यासाठी खुला झालेला आहे मंडळी, खास करून पुणेकरांसाठी. आपण या मार्गाचा नक्कीच वापर करावा, कारण की मी आत्ता प्रवास केला आपलं सिव्हिल कोर्ट ते रामवाडी, 20 मिनटं मोजून लागले मला, एकदम आरामदायी गारेगार असा प्रवास होता.
आणि तिकीटही आपण पाहू शकता 25 रुपये लागलं किती. आणि जर अर्जंट पोहोचायचं असेल आपल्याला तर यासारखा म्हणजे यासारखा बेस्ट आपल्याला पर्याय दुसरा भेटणार नाही. तर नक्कीच या मेट्रोचा या मार्गाचा वापर इतर पुणेकरसुद्धा करतील असं मला वाटतंय, कारण की आता एका ऑफिस डेस्टिनेशनला जोडणारा हा मार्ग आहे. म्हणजे इथून ऑफिसेस जर आपण पाहिलं जसं मी आपल्याला सांगितलं कल्याणीनगर म्हणा किंवा इकडं आपण या साईडला पाहताय हा आय टी पार्क म्हणा किंवा याच्या कोरेगाव पार्क म्हणा तर आपल्याला जवळजवळ येरवडा म्हणा खूप सारे कंपनीज या साईडला आहेत. तर नक्कीच आपण याचा वापर करावा या मार्गिकेचा. आणि आज बुधवार असल्यामुळे ना आत्ताच सुरू झाली, जस्ट 2 तास पण नाही झाले सुरू होऊन, त्यामुळे लोकांना आता समजायला 1-2 दिवस तर जातीलच. तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. जर आपल्याला हा व्हिडिओ कशाही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूयात मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.